इचलकरंजी नजीक चंदूर इथं बंद घराचा कडी कोयंडा कापून अज्ञात चोरट्यानं तिजोरीतील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख पाच हजाराचा ऐवज लंपास केला याबाबत या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इचलकरंजी नजीक चंदूर इथं महासिद्ध मंदिरामागे महादेव पुजारी यांचं घर आहे दहा जुलै रोजी रात्री या घराचा कडी कोयंडा कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला स्वयंपाकघरातील तिजोरी तोडून दहा ग्रॅमची चेन पाच ग्रॅमची कर्णफुलं दोन ग्रॅमची सोन्याची अंगठी चांदीचे चार पैंजन आणि पस्तीस हजाराची रोकड असा एक लाख पाच हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचं निदर्शनाला आलं याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं मात्र ते परिसरातच घुटमळलं